एक काळ असा होता की महापालिका मुंबई महापालिका ही जवळपास 650 कोटी तुटीमध्ये होती. त्याच्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 92,000 कोटीच्या ठेवीपर्यंत महापालिकेची तिजोरी आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली. आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या आणि या ठेवींमधनच मग तो पोस्टल रोड असेल आणखीन काही असतील जनतेच्या उपयोगाची कामं आणि योजना महापालिका पार पाडत होती. आता मात्र कोणतेही काम असलं तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7-8 ते 9 हजार कोटी त्या FD मधनं वापरण्यात आलेले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट त्याचा हिशोब हा जनतेला त्यांना द्यावाच लागेल आणि तो हिशोब त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही. गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे 1000 कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे. SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे परंतु दिशाभूल होणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी होईल असं आहे. हा मोर्चा काढणं याला चोराच्या उलट्या बोंबा याच्याशिवाय जास्त काही म्हणता येणार नाही.